करणार आहोत. तर मला सांगणारे आपले मुख्य तीन ऋतू आहेत. किती ऋतू आहेत? तीन. मग हे तीन ऋतू कोणकोणते आहेत? बरोबर, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू आहेत. मग आत्ता जो ऋतू सुरू आहे तो ऋतू कोणता आहे मला सांगा. ठीक आहे, तुम्हाला ऋतू सांगता येत नसेल तर मला सांगा आत्ताचं वातावरण कसं आहे. सकाळी खूप गरम होतं? नाही, सकाळी अशी थोडीशी थंडी वाजते ना थंडी. मग हे हा ऋतू कोणता? मग आता जो ऋतू सुरू आहे तो आहे हिवाळा. मग तुम्हाला कोणता ऋतू आवडतो रे? मला तर हिवाळा हा ऋतू फार आवडतो. बघा, म्हणजे सकाळी असं खूप थंडी पडलेली असते आणि अशा थंडीमध्ये अंगावरती चादर घेऊन झोपायला किती मस्त वाटतं. जे आता तर तुम्ही घरात आहात, पण जेव्हा आपली शाळा असायची तेव्हा सकाळी तुम्ही शाळेत यायचा तेव्हा असं सगळीकडे धुकं पसरलेलं असायचं, असं गारवा असायचा आणि खूप स्वेटर वगैरे घालून यायचात ना तुम्ही शाळेत, मस्त वाटतं ना. मग अशाच या हिवाळा ऋतूवर आधारित आज आपण एक कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे हिवाळा. कवी अनंत कांबळे यांची ही कविता आहे. या कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की हिवाळा ऋतूमध्ये आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं असतं, आपल्या भोवतालचं वातावरण कसं असतं याची माहिती अनंत कांबळे यांनी या कवितेत दिलेली आहे. तर तुमच्या पुस्तकातील पान नंबर 46 ही कविता दिलेली आहे. तर मी कविता म्हणून दाखवते, सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. 18 हिवाळा. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जय शेकत बसलेत डोंगरनी, उंच आभाळात रंग जुळे तयात संत धुके विरवळे. झाडावर डुलतात पिवळे पिवळे फुले, उसाला लागलेत लांब लांब तुरे. ऊस न शेंगा चिंचानी बोर, पेरूही पिकून झालेत पिवळे. थंडीचा वारा पोटभर चारा, उंडार तो चौकूर गाईचा घोरा. आता बघा, सकाळचं वातावरण बघा, सगळीकडे धुकं पसरलेलं असतं, हवेत गारवा असतो, म्हणजे जो वारा असतो, वारा आला की लगेच आपण वा थंडी वाजते, म्हणजे त्या वाऱ्यामध्ये काय असतो, एक प्रकारचा गारवा असतो. तर डोंगराच्या तुम्ही बघितलात, आपल्याला लांब बघितलं तर डोंगर दिसतात आणि त्या डोंगराच्या पलीकडे शेकोटी जो आहे. शेकोटी म्हणजे माहिती आहे का रे? बघा, ह्या थंडीच्या वातावरणामध्ये गावागावामध्ये लोक काय करतात, असा कचरा वगैरे असतो, झाडाचा कचरा वगैरे पडलेला असतो तो गोळा करून ठेवतात. आणि पूर्वीची लोक काय करायची, आता नाही पण पूर्वी लोक काय करायची, रात्री तो कचरा तो जाळायची आणि तो कचरा जाळायचं त्याला काय म्हणायचे, शेकोटी. आणि त्या शेकोटीच्या भोवताली सगळी लोक बसायची. मग जो डोंगराच्या पलीकडे शेकोटी जाय म्हणजे मला सांगा, जो सूर्य उगवताना काय दिसतं रे, कसं वातावरण असतं हे बघा. हे सूर्य उगवतोय त्याला आपण बोलतो सूर्योदय. मग जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्य हळूच वरती येतो आणि तेव्हा कसं दिसतं रे, कुठल्या कलरचे ढग कसे दिसतात, पिवळे लालसर पिवळे ढग. त्याचा किरण जे असतं, सूर्याची किरणं ती कशी असतात, पिवळसर आणि लाल असतात. आपण बघा, एखादी चूल वगैरे पेटवतो की त्याची आग कशी कशा कलरची दिसते, तशीच पिवळी आणि लालसर. तसेच ते सूर्याची जी किरणं असतात ती एखाद्या आगीसारखी दिसतात. म्हणजे जेव्हा शेकोटी पेटवतो तो शेकोटीची वरती जी आग आलेली असते आणि सूर्याची किरणं तशी दिसतात. ते तर कवी अनंत कांबळे काय म्हणतात की डोंगराच्या पलीकडून जो सूर्य उगवत आहे, डोंगराच्या पलीकडून सूर्य उगवत आहे, तर जणू काही असं वाटतं की डोंगराच्या पाठीमागे आग लावलेली आहे आणि शेकोटी पेटवलेली आहे. शेकत बसले डोंगरनी आणि त्या शेकोटीच्या सानिध्यामध्ये ते डोंगर काय करतात, जणू काही तो आपलं अंग शेकवत आहेत. म्हणजे मी सांगितलं बघा,
पूर्वीची लोक काय करायची, शेकोटी जाळायची आणि त्याच्या भोवती बसायचे. का? कारण त्याचं जो आग असते ते आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. मग जणू काही ते डोंगर आहे, त्या डोंगराच्या पलीकडून अशी शेकोटी जळत आहे आणि ती शेकोटीचा शेक घेण्यासाठी हे डोंगर ने काय करत आहे, शेकोटीचा शेक घेत आहे. उंच आभाळात रंगत जुळे, म्हणजे त्या उंच आभाळामध्ये काय असतं, रंगत म्हणजे एक प्रकारचा त्यांचा एक खेळ सुरू आहे. तळ्यात संत धुके विरगळे, इथे नवीन शब्द आलाय बघा, संत. संत म्हणजे सावकाश. तर तुम्ही बघितलात अशा हिवाळ्याच्या वातावरणामध्ये, आता हिवाळ्याचं वातावरण सुरूच आहे, ऋतू सुरू आहे, अशा वेळेला तुम्ही संध्याकाळचं नदीकाठी किंवा सकाळचं नदीवर जा. नदीवर कसं दिसेल तुम्हाला, धुकं धुकं तर माहिती आहे तुम्हाला, असं धुकं त्या नदीवरती सगळीकडे तळ्यात असं पसरलेलं दिसतं. आणि संत म्हणजे काय, सावकाश. ते धुकं जे पसरले असं सावकाश सगळीकडे धुकं पसरलं आहे असं आपल्याला दिसतं. झाडावर ढुलतात पिवळी पिवळी फुले, म्हणजे आता बघा ह्या वातावरणामध्ये काय होतं, झाडाला नवीन पालवी फुटते आणि नवीन नवीन फुलं आलेली असतात. उसाला लागलेत लांब लांब तुरे, म्हणजे उसाचं उत्पन्न, ऊस या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ऊस पूर्ण तयार होतो, त्याला उसाला करतात लांब लांब तुरे. उसाची शेती बघितल्यात का तुम्ही, आपल्याकडे जास्त करत नाही, घाटावरती ऊस पिकवला जातो आणि तो ऊस कुठल्या ह्या ऋतूमध्ये जास्त पिकवला जातो. ऊस अन चिंचा, ऊस अन शेंगा चिंचा आणि बोरे, म्हणजे ऊस शेंगा चिंच बोरे ह्या ऋतूमध्ये मिळतात. बघा आपल्याकडे एक आता दिवाळी झाली आहे, दिवाळीनंतर एक कार्यक्रम असतो त्याला काय म्हणतो, तुलसी विवाह. तू आपलं असतो ना तुळशीचं लग्न आपण म्हणतो, तुळशीच्या लग्नाला आपण तुळशीमध्ये काय ठेवतो रे, चिंच बोरं आवळा हे पदार्थ ठेवतो. म्हणजे ह्या गोष्टी का ठेवतो, की जेणेकरून ह्या थंडीच्या वातावरणात त्या वस्तू सहज उपलब्ध होतात, म्हणजे याचं उत्पन्न ह्या सीझनमध्ये निघतं, या ऋतूमध्ये हे ऊस शेंगा चिंच बोरे तयार होतात. पेरूही पिकून झालेत पिवळे, म्हणजे ह्या वातावरणामध्ये पेरू तर सरस वर्षाच्या 12 महिने असतातच, पण जास्त त्याचं उत्पन्न ह्या हिवाळ्या ऋतूमध्ये घेतलं जातं. थंडीचा वारा पोटभर चारा, आणि जो मी मगाशीच सांगितलं जो वारा असतो त्या वाऱ्यामध्ये काय असतो, एक प्रकारचा गारवा असतो. आणि अशा वेळेला सगळीकडे बघा शेती झालेली असते, सगळीकडं जो गवत असतं ते कसं असतं, हिरवं असं असतं, हिरवं गार गवत असतं. उंडारतो चौकूर गाईचा गोरा, आणि गाईचा गोरा चौकूर, चौकूर म्हणजे सर्वत्र, मग हा जो तरुण बैल असतो, गाईचा गोरा म्हणजे तरुण बैल, हा तरुण बैल काय करतो, ते इकडे सगळीकडे पसरलेलं हिरवाच